काल ज्या पद्धतीने आंदोलन जोडे मारण्याचं आंदोलन केलं हे चुकीचं आंदोलन आहे आणि या पद्धतीने ज्या कोणत्या सदस्यांनी जे कोणते सदस्य असतील आता मी काय याच्यात कोण होते मला जास्त माहिती नाही परंतु जे कोणती सदस्य आहेत त्यांना एकदा समज दिली पाहिजे कारवाई केली पाहिजे कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर। माननीय सभापती महोदया ही घटना घडल्यानंतर कालच खालच्या सभागृहामध्ये मी स्वतः उभं राहून सांगितलं की घटना चुकीची आहे असं करणं योग्य नाहीये या परिसरामध्ये कोणीही अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाहीये आणि एवढंच नाही तर मी हे सांगितलं की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं मी ही या ठिकाणी खात्री देतो की यापुढे सत्तारूढ पक्षाच्या वतीनं कधीही अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्यानंतर तो विषय संपला आणि खालचं सभागृह नीट सुरू झालं। ही जशी बाजू खरी आहे आणि असं आंदोलन होऊच नये हे जसं खरं आहे तसं माझा असा सवाल आहे की गेले 6 महिने सातत्याने पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करणं खोके मुख्यमंत्र्यांचं कार्टून आणणं त्यांना चोर म्हणणं त्यांना मिंधे म्हणणं हे मान्य आहे का या सभागृहाला म्हणून हे एका बाजूने नाही होते एका बाजूने नाही मग जर त्यांच्यावर तुम्ही जे ज्यांनी बाहेर केलं त्यांच्यावर कारवाई करायची आहे यांच्यावर का नाही करायची का मुख्यमंत्री मोठे नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मुख्यमंत्री पदावर मेजॉरिटीने बसवलेलं आहे कोणाच्या मेहरबानीने बसलेले नाही आहेत आणि राहुलजींचा पूर्ण सन्मान ठेवून राहुलजी आता संवैधानिक पदावर नाही आहेत मुख्यमंत्री संवैधानिक पदावर आहेत आणि तरी त्यांच्या विरुद्ध जर असं या ठिकाणी होत असेल त्याचा निषेध का नाही करायचा मग त्याचाही निषेध केला पाहिजे। त्यामुळे जसं कालचं सन्माननीय राहुल गांधीजी यांच्या फोटोला जे काही केलं हे चुकीचं आहे तसंच या सभागृहामध्ये हेही मान्य झालं पाहिजे की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे रोज नारेबाजी करणं आणि त्यांना त्या ठिकाणी चोर म्हणणं मिंदे म्हणणं खोके म्हणणं हे तेवढंच चुकीचं आहे त्याचाही तेवढाच निषेध झाला पाहिजे। माननीय सभापती महोदया दोन्हीकडनं आचारसंहिता पाळली गेली पाहिजे। आता कोणी कोणाला चोर म्हणताय पंतप्रधानांच्या बद्दल चोर म्हणताय हे योग्य आहे हे चालेल त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही बाजूचा विचार नेहमी झाला पाहिजे। सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर या दोन्ही जागा एकदा या सभागृहाच्या गेटच्या बाहेर गेलं तर काही करा पण या गेटच्या आतमध्ये या परिसरामध्ये सगळ्याच पक्षांनी डिकोरम पाळला पाहिजे सगळ्या सदस्यांनी पाळला पाहिजे जे पाळत नसतील त्यांना सांगितलं पाहिजे मी आमच्या सदस्यांना सांगितलं चुकलंय नाही केलं पाहिजे मी स्पष्ट सांगितलं आमच्या सदस्यांना चुकलंय नाही केलं पाहिजे यापुढे नाही झालं पाहिजे पण तसंच समोरचे लोक करणार आहेत का त्याचा विचार हा माझा सवाल आहे आणि म्हणून जसं ती घटना चुकीची आहे तसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मंत्र्यांच्या विरुद्ध जी काही घोषणाबाजी होते तीही चुकीची आहे हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। विषय नाही वरच्या सभागृहाचे सदस्य त्यामध्ये सामील होते त्या संदर्भातली कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा नाही हे जर वाढवायचं असेल माहिती घेतली हे बंटी पाटील साहेब वाढवायचं असेल वाढवायचं असेल वरच्या सभागृहाचे नव्हते तपासून घ्या आम्ही खाली व्हिडिओ तपासलाय आम्ही व्हिडिओ तपासलाय पण मग या वरच्या सभागृहाचे लोक मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध शिवे देणार त्या ठिकाणी हजर होते त्यांच्यावर करता खरं आत्ता कारवाई खरं कारवाई खरं खरं आत्ता कारवाई करा असं नाही आहे हे बरोबर नाही आहे।